नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक रणधुमाळी सध्या सुरू आहे. विविध राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरताना प्रचाराला झुंपले आहेत. तर पक्षाने डावलल्याने नाराज उमेदवारांकडून देखील अपक्ष म्हणून दोन हात करण्याची तयारी सुरू झाली आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युतीच्या घोषणेनंतर झालेल्या जागावाटपामुळे अनेकांची उमेदवारी गेल्याने बंडखोरी झाल्याचेही पुढे आले. शिवसेना पक्षात या युतीमुळे सर्वात जास्त बंडखोरी झाल्याचे दिसत आहे, ज्यामुळे निवडणुकीत शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर स्थानिक वरिष्ठ नेत्यांनीही याची दखल घेताना बंड शमवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. नाराज पक्ष कार्यकर्ते आणि उमेदवारांची मनधरणी करताना शिवसेना नेते दिसत आहेत, तर पक्षालाही बऱ्यापैकी यश मिळाल्याचे दिसत आहे. प्रभाग क्रमांक 94 मधून संगीता येवले तर प्रभाग क्रमांक 100 मधून सुनील धुले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण पक्षासोबत असलेली बांधिलकी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे प्रेम म्हणून उमेदवारी मागे घेतल्याचे या दोघांनीही स्पष्ट केले आहे. 94 प्रभाग मधून मी फॉर्म भरला होता अपक्ष म्हणून, परंतु आम्ही शिवसेनेचा पहिल्यापासूनच मान राखत आलेलो आहे आणि पक्षाच्या उमेदवाराला आता बिनाशर्त पाठिंबा दिलेला आहे म्हणून आम्ही अर्ज मागे घेतलेला आहे. की आमचा प्रभाग 100 निर्वळ पूर्वचा होता आणि त्याच्यात आम्हाला 3 कॅन्डिडेट होते. त्यात एक राष्ट्रवादीचे रवींद्र इथबाई साहेब होते, काँग्रेसचे संपत शेट्टी आणि बीजेपीचे संपत शेट्टी आहे. आणि त्या अनुषंगाने मी शिवसेनेचा एक उमेदवार होतो आणि शिवसेनेला तिकीट न मिळाल्यामुळं म्हणजे आमच्या युतीचं तिकीट तिथं मिळाल्यामुळं मी अपक्ष फॉर्म भरलेला होता आणि अपक्षातून साध्य सगळं होणार होतं, पण काही कारणासह चला काही लोकांच्या दडपणामुळे काही कारण याच्यामुळे आम्ही माघार घेत आहोत. तर काही नाराज शिवसैनिक मात्र उमेदवारी मागे न घेण्यावरच ठाम आहेत. ज्यांनी युती झाल्यावर भाजपाकडे गेलेल्या जागांबाबत तीव्र आक्षेप व्यक्त करताना बंडखोरी नाही पण शिवसैनिकांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात अर्ज परत न घेतल्याचे स्पष्ट केले आहे. युती एकतर ही व्हायलाच नव्हती हवी असं आमचं प्रामाणिक मत आहे, कारण शिवसेना प्रत्येक ठिकाणी ही स्ट्रॉंग होती. चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते शिवसेनेकडे होते, शिवसेनेकडे ढाचा होता, कार्यकर्त्यांची फळी होती आणि गेले सातत्याने कित्येक वर्ष शिवसेना इथे काम करत आलेली होती. पहिला गोष्ट म्हणजे युतीचाच मला मुद्दा खोडावा लागला की इथे युती व्हायलाच नव्हती पाहिजे. तो अन्याय असं मला वाटतं की कुठेतरी एक शिवसैनिकांवर हा अन्याय झालेला आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून आम्ही या रंगणात उतरलेलो आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगतचा स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.